भैया की शादी तो हमको बहुत अच्छा लगा है। घेतलं ना हळद लावली का तुम्ही? नाही अभी। नाही अभी हम लगाने वाले। कब लगानी? अभी जस्ट 2 मिनट। चक्का वर्मा चला ना पाणी बिनी पूर्ण
पाणी पिलो मी चार नगर आहे का पुन्हा हे नगर आहे आणि आई उद्या पुण्या जाणार आले तू सगळे Thank you.
तुला आता तीन मी आणि
हल्दी पेक्षा हेल्दी लिहायला पाहिजे होतं मामी. सगळे हेल्दी लोक टाकलं मी हे पण पाठव. गाडी म्हणत एक गाडी चालली. शादी तो हमको बहुत अच्छा लगा. घेतलं ना हळद लावली का तुम्ही? नाही अभी. नाही अभी हम लगाने वाले. कब लगानी? अभी जस्ट अभी जस्ट 2 मिनट में लगाओ. आपका वीडियो निकालूंगी मैं. चलो चला. हळदीचा कार्यक्रम संपून आता आम्ही निघालेलो आहोत पाथर्डीच्या दिशेने. आणि हळदीला सगळ्यांनाच खूप हौस असते आणि खूप धिंगाणामस्ती चाललेली असते, तर उशीर झाला हळदीला, त्याच्यामुळे 11:00 पुढे हळद लागली आणि त्याच्यानंतर एकमेकांना हळद लावण्यात खूप वेळ गेला.
आणि आता आम्हाला जवळपास 1.5 ते 2 वाजलेले आहेत घरी जाण्यासाठी. आणि आता उद्या सकाळी परत लग्नाला दुपारीच यावं लागणार आहे, कारण दुपारी विधी सुरू होणार आहेत आणि दुपारपासून विधी असल्यामुळे मग सगळे नातेवाईक दुपारीच हजर राहणार आहेत. तर आता जाऊन थोडासा आराम करून सकाळी पटकन आवरून परत आता नगरला यायचं आहे. नगरला हुंडेकरी लॉनला हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तर आता जातो आहोत पाथर्डीला. आणि हे पहा, हा आहे करंजीचा घाट. इतका सुंदर दिसतो हा. आणि रात्री तर असं सगळं चमचम चमचम, म्हणजे जे लाईट असतात ना त्या पाण्याची मजा काही वेगळीच असते. तर चला, बाय, गुड नाईट.